नमस्कार, मीडिया भारत न्यूज मध्ये आपलं स्वागत। मी राज असरोडकर। आज आपल्या सोबत चर्चेला आहेत अभिषेक टाले। अभिषेक टाले हा उल्हासनगर मधला एक युवक आहे आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे आता 2024 मध्ये त्यांनी IAS ही जी परीक्षा आहे ती उत्तीर्ण केलेली आहे UPSC ची, आणि त्या निमित्ताने आपण अभिषेक यांच्याशी बोलणार आहोत। त्यांची त्याच्या पाठीमागची जी प्रक्रिया आहे या सगळ्या गोष्टींमधलं त्यांचं शिक्षण, त्यांच्या आवडीनिवडी याबाबत सुद्धा आपण जाणून घेणार आहोत। उल्हासनगर मधलं एक राजकीय व्यक्तिमत्व आहे प्रमोद टाले। त्यांचे सुपुत्र आहेत अभिषेक, परंतु आता प्रमोद टाले यांचा मुलगा ही त्यांची इतकीच फक्त मर्यादित ओळख राहिलेली नाहीये, तर अभिषेक टाले हे आता एक स्वतंत्र ओळखीचं नाव झालेलं आहे। मला सगळ्यात पहिला प्रश्न मी ह्याला जोडून विचारणार आहे की प्रमोद टालेंचा मुलगा हे आता सगळ्या बऱ्याच लोकांना, आम्ही जेव्हा आमच्या मित्रमंडळींमध्ये चर्चा करतो तर प्रमोद टालेंचा मुलगा आहे झाला। प्रमोद टाले हे उल्हासनगर मधलं एक राजकीय क्षेत्रातलं नावाजलेलं नाव आहे, एस्टॅब्लिश नाव आहे, एका राजकारणी माणसाचा मुलगा। राजकारणी का नाही झाला, ते जास्त सोपं होतं UPSC होण्यापेक्षा, तर मग तो सोपा मार्ग सोडून हा UPSC चा खडतर मार्ग अभिषेक टालेंनी का निवडला? सर्वप्रथम आपल्याला नमस्कार, मला या चॅनेलवर आपण येण्याची संधी दिली। मी असं मानतो की प्रत्येक व्यक्तिमत्वाचा एक आपलं एक कल असतो की आपल्याला कुठल्या क्षेत्रात जायचं आहे। या क्षेत्रामध्ये मला आई वडिलांकडून नेहमी एक सपोर्ट मिळाला की अभिषेक तुला ज्या क्षेत्रात आवड असेल त्या क्षेत्रात तू जाण्याचं ठरव। राजकारण हे मी लहानपणापासून बघत आलेलो आहे, त्यामुळे सामाजिक परिस्थितीची लहानपणापासून एक जाणीव होती। आणि ज्यावेळेस मी बघायचो त्यावेळेस मी बघायचो वडील जेव्हा सभागृहात असायचे व्हिजिटर्स गॅलरी मधून बघायचो, त्यावेळेस मी बघायचो की जे प्रशासकीय अधिकारी जे आहे, जे आयुक्त आहेत, ते अतिशय खंबीरपणे आपले मत मांडत होते आणि ते इम्प्लिमेंट करत होते जे आपण म्हणत होतो। तर मला त्यामुळे त्याच्यात फार इंटरेस्ट आला आणि ज्यावेळेस थोडस अजून अभ्यास केला त्यावेळेस कळलं की पॉलिसी इम्प्लिमेंटेशन मध्ये एक्झिक्युटिव्हचा फार एक मोठा रोल आहे ऍडमिनिस्ट्रेशनचा। आणि हे एक मला असं वाटलं हे एक असं करिअर आहे जे आपल्या पर्सनॅलिटीला सूट होतं, एक अकॅडमिकली मला सूट होतं आणि त्याचबरोबर एक सामाजिक सेवा करण्याची मला यातून संधी भेटेल, त्यामुळे मी हा पाथ निवडायचा ठरवलं। पण तुमचं जे शिक्षण आहे, प्राथमिक शिक्षण असेल, माध्यमिक शिक्षण असेल, ह्या दिशेने होतं की शिक्षण वेगळं चालू होतं आणि हा नंतरचा टप्पा ठरला? शिक्षण वेगळ्या दिशेने सुरू होतं। शिक्षणाच्या वेळेस ज्यावेळेस ग्रॅज्युएशन पर्यंत मी हे ठरवलेलं नव्हतं की UPSC मध्ये जायचं आहे, मुळात तेव्हापर्यंत माझं काहीही एम नव्हतं करिअर की आपलं करिअर काय असावं। मी शिक्षणाची जी प्रोसेस आहे ती एन्जॉय करत होतो। अच्छा, एन्जॉय करतो, व्हेरी गुड। मला ज्यावेळेस मी 10वीला होतो त्यावेळेस मला सगळे सब्जेक्ट फार आवडायचे, 12वीला असताना देखील आवडायचे, आणि मला सायकोलॉजी मध्ये फार इंटरेस्ट होता। तर मी ग्रॅज्युएशन त्या सायकोलॉजी विषयामध्ये करायचं ठरवलं। तुझं मला वाटतं 12वी हे सायन्स साइड होतं बहुतेक? हो हो हो। आणि नंतर मग मी मला एक आर्ट्स मध्ये 12वी सायन्स करत असताना, 11वी 10वीच्या नंतर मला टक्के व्यवस्थित होते त्यामुळे आपसुकच सायन्स घेण्याचं होतं आणि घरच्यांनी पण म्हणाले की अच्छा ठीक आहे सायन्स घे, आतापर्यंत काही ठरवलं नाहीये, अनेक अपॉर्च्युनिटीज त्याच्यात असतात। पण 12वी झाल्यावर मला असं वाटलं की माझा कल जो आहे, मी बाकी पण पुस्तकं वाचायचो, मला असं वाटलं मला कल जो आहे तो थोडा आर्ट्स ह्युमॅनिटीज साईडला आहे। ओके ओके। आणि मी सायकोलॉजी घ्यायचं ठरवलं। त्याचसोबत मला NCC मध्ये मला फार आवड होती जी नॅशनल कॅडेट कोर असतं, आणि त्याच्यात मला वेळ द्यायचा होता, मला रिपब्लिक डे कॅम्प करायची इच्छा होती जिथे जवळपास 6-7 महिने तुम्हाला द्यावे लागतात, आणि सायन्स मध्ये असताना ते शक्य नव्हतं कारण अभ्यास देखील त्याचे प्रॅक्टिकल्स असतात, त्यामुळे आर्ट्स मध्ये असताना हे मला शक्य होतं, वेळ देणं शक्य होतं। NCC मध्ये पार्टिसिपेशन केलेलं आहे? NCC मध्ये जवळपास 3 वर्ष मी NCC ला फार डेडिकेटेड, CHM कॉलेज मध्ये रिपब्लिक डे जो कॅम्प असतो नवी दिल्लीचा, तिथे देखील मी सहभाग केलेला आहे, महाराष्ट्राचे बेस्ट कॅडेट म्हणून मी तिथे नेतृत्व केलं आहे। क्या बात आहे। आणि मग हे UPSC चं जे जे काही वेळ आहे किंवा त्याचा एम, ती दिशा, याची सुरुवात हे आलं कुठून डोक्यामध्ये, याची सुरुवात कशी झाली?
लहानपणापासून बघत आलो होतो, परंतु यूपीएससी कशी द्यायची आणि ते कसं बनायचं मला माहिती होतं की आयएएस म्हणून काहीतरी असतं, पण कसं बनायचं याबद्दल मोठे ग्रेट लोक काहीतरी त्यांच्याकडे गाड्या आणि ते भरपूर समाजाला कॉन्ट्रीब्युट करू शकतात हे पण मला नेहमी असं वाटत होतं, पण मला काही त्याच्याबद्दल आयडिया नव्हती की कसं व्हायचं आणि काय व्हायचं आणि नेमकं ते काय असतं. पण ग्रॅज्युएशन झाल्यानंतर माझे काही मित्रमंडळी मला भेटली जे या प्रिपरेशन करत होती, युपीएससीचं प्रिपरेशन करत होती, आणि ते मित्रमंडळींना मी जेव्हा विचारलं की अच्छा तुम्ही काय करता आहात हे कसं आहे, त्यावेळेस मला त्या प्रोसेस बद्दल थोडंफार कळालं की अशी अशी ही टप्पा असतो, प्रिलियम्स असते, मेन्स असते, आणि मग मला एक इच्छा झाली की हा करिअर पाथ माझ्या पर्सनॅलिटीशी फार अलाईन होतो आणि मी एक त्याला अटेम्प्ट द्यायचं ठरवलं की हा अटेम्प्ट आपण नक्की देऊया, आपल्याला करायचं आहे. दुसरी गोष्ट की साधारणपणे एमपीएससी, यूपीएससी ह्या ज्या सगळ्या स्पर्धात्मक ज्या परीक्षा आहेत, तर ह्या स्पर्धात्मक परीक्षेला मुलं घर सोडतात, लांब कुठे जाऊन राहतात, त्यांचे क्लासेस असतात, आणि खूप पुण्याच्या स्टोऱ्या आपण ऐकतो, खाण्यापिण्याची आवड होते. तू हे कसं सगळं मॅनेज केलं आणि कुठून केलं, कुठली अकॅडमीच्या थ्रू केलं, त्याच्याबद्दल आम्हाला जरा जाणून घ्यायला आवडेल. मी ऑगस्ट 2014 प्रिपरेशनला सुरुवात केली. प्रिपरेशनला सुरुवात मी घरातूनच केली, त्यावेळी फार गायडन्स नव्हतं, जी मित्रमंडळी होती ती पण इथूनच अभ्यास करत होती, त्यामुळे कुठे जायचं काय जायचं याच्याबद्दल फार माहिती नव्हती, त्यामुळे घरातूनच जेवढा अभ्यास करू शकलो तेवढा केला. अंबरनाथला एक लायब्ररी होती, ती लायब्ररी मी लावली. अच्छा. आणि सुरुवात अभ्यासाची घरातूनच केली? सुरुवात घरातूनच केली. पण असं वाटलं नाही की आपण सुद्धा एक डोक्यात असतं की अकॅडमी वगैरे कुठे खाजगी ट्युशन केल्याशिवाय हे काही करता येत नाही, असा सुद्धा एक नॅरेटिव्ह सेट आहे लोकांमध्ये. असा नॅरेटिव्ह सेट आहे आणि अनेकदा अनेक लोक त्या पाठीमागे जातात देखील, पण मला असं वाटलं की मला एक कॉन्फिडन्स होता की मी आपण स्वतःहून करू शकतो एक माझ्यात होता, आणि मी ठरवलं की एक अटेम्प्ट देऊन बघूया आपल्या प्रतीने घरी राहून की मला जमतंय का. त्याच्यानंतर ती जी आहे कोचिंग आणि त्याच्यात, कारण त्याच्यात भरपूर फायनान्शियल हे देखील हवं असतं आणि गोष्टी असतात, तर मला असं वाटलं की ते आत्ताच करण्यात अर्थ नाही, मला जर नंतर वाटलं तर मी कदाचित करेल, परंतु आता सध्या मी घरातून एक मी माझे हे कळण्यासाठी की माझा खरंच कळ आहे का, मला किती जमत आहे, त्याच्यासाठी मी घरातूनच अभ्यास करायचं ठरवलं. अच्छा. की मी आणि 2014-15 मी घरीच अभ्यास केला. त्यात ज्यावेळेस एक्झाम होती त्यावेळेस मी अंबरनाथला एक छोटी लायब्ररी होती, तिथे मी सकाळी जायचो आणि संध्याकाळी परत यायचो. अच्छा. घरून डब्बा घेऊन जायचो, कधी कधी घरी जेवायला यायचो. आणि त्याचा रिझल्ट त्यांनी दिली एक्झाम? त्यांनी मी एक्झाम दिली पण माझं सिलेक्शन झालं नाही. 2015 असताना प्रिलियम्स, 2015 मी पहिला अटेम्प्ट दिला होता, माझा प्रिलियम्सचा टप्पा झाला नाही, ते मी थोडक्यात 2-4 मार्कांनी राहिलं होतं. बरं. परंतु ते त्यांनी एक कॉन्फिडन्स आला, अच्छा ठीक आहे, जर एवढा अभ्यास करून जर 2-4 मार्कांनी माझी प्रिलियम्स राहते तर मी नक्कीच व्यवस्थित होऊ शकतो आणि हे मी करू शकतो. त्या क्षणी ठरवलं की अच्छा आता आपण देऊया व्यवस्थित अटेम्प्ट, एक अजून जास्त फोकस करून अजून जास्त हे करून अटेम्प्ट देऊया. त्यानंतर डिसेंबरच्या आसपास महाराष्ट्र शासनातर्फे यशदा जी आपली ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे, तिथे आंबेडकर कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन सेंटर आहे, त्याची महाराष्ट्र शासन एक परीक्षा घेतं आणि जी मुलं त्याच्यातून निवडून येतात, जवळपास 50 मुलांना ते महाराष्ट्रातून सिलेक्ट करतात आणि त्यांना स्कॉलरशिप देतात, फ्री कोचिंग, फ्री युपीएससीसाठी आणि प्लस तिथे राहायची सोय, लायब्ररीची सोय, अशा चांगल्या सुविधा देतात. हे पुण्याला स्थित आहे यशदामध्ये. आणि ती परीक्षा मी दिली की म्हटलं ही पण परीक्षा देऊन बघू, जर भेटलं तर चांगलं, आपल्याला आपला जो पुढचा एक सपोर्ट होऊन जाईल. आणि त्या परीक्षेत मला यश आलं. त्यावेळेस मी कुठलंही कोचिंग केलेलं नव्हतं, कुठलंही हे नव्हतं, मी स्वतःहूनच ती परीक्षा दिली होती. आणि त्या परीक्षेत मला यश आल्यानंतर जनवरी 2016 मी यशदामध्ये प्रवेश घेतला. अच्छा. आणि एक वर्ष संपूर्ण तिथे यशदामध्ये अभ्यास केला आणि तो माझा फुल टाइम अभ्यास होता. आणि त्यावेळेस मी सर्वात जास्ती अभ्यास त्यावेळेसच केला, कारण फुल टाइम करत होतो तर दिवसभर अभ्यास करायचो. आणि त्याच अटेम्प्ट मध्ये मग माझा जसा निकाल 2017 लागला, त्याच्यात माझं सिलेक्शन झालं होतं. अच्छा. 2016 बॅच 17 आयआरपीएस त्याच्यानंतर पोस्टिंग वगैरे झाली माझं. 2016 मी अटेम्प्ट वगैरे दिला, रिझल्ट लागण्याच्या आधी मी
परत एक शासनाची अशीच एक परीक्षा आहे, स्टेट इन्स्टिट्यूट ऑफ ऍडमिनिस्ट्रेटिव्ह करिअर मुंबईला जे स्थित आहे त्याची देखील मी परीक्षा दिली होती 2017 मी त्या वर्षी तिथे होतो. कारण की स्वतःला सस्टेन करायला काही ना काही, एकदा आपण याच्यानंतर हे होतं की स्वतःहून काही ना काही करावं, घरच्यांपासून नक्की सपोर्ट असतो पण एक स्वतःला सपोर्ट करण्यासाठी 2017 मी एका पायावर उभं राहता येतं की नाही मध्ये आपण पाहिलं पाहिजे. आणि 2017 माझं ज्यावेळेस सिलेक्शन झालं त्यावेळेस मला त्याच्यात इंडियन रेल्वे पर्सनल सर्व्हिस म्हणजे ओके IRPS इंडियन रेल्वे पर्सनल सर्व्हिस भारतीय रेल्वे कार्मिक सेवा बरं ही पोस्ट मला भेटली. आणि त्याचं मी 2017 एंड किंवा 2018 स्टार्टिंग पासून त्याचं मग पूर्ण प्रोसिजर स्टार्ट झाली, त्याचं ट्रेनिंग आणि नंतर बाकीच्या सर्व गोष्टी. 2018 नंतर आमचं त्यावेळेस नायर म्हणून आहे नॅशनल अकॅडमी ऑफ इंडियन रेल्वे ही वडोदरा स्थित आहे, आता सध्या ती लखनौला त्याचं शिफ्ट झालेलं, त्यावेळेस ती वडोदऱ्याला होती. तर तिथे 1.5 वर्षाचं माझं ट्रेनिंग झालं आणि मी रेल्वेच्या ट्रेनिंग नंतर मग माझी पहिली पोस्टिंग जी आहे ती लखनौ डिव्हिजन उत्तर रेल्वे लखनौ डिव्हिजन मध्ये झाली, असिस्टंट पर्सनल ऑफिसर म्हणजे सहाय्यक कार्मिक अधिकारी. आणि तिथे मी 4 वर्ष लखनौ मध्ये काम केलं. लखनौ मध्ये काम करत असताना लखनौ मंडळचे वेगवेगळे जेवढे जिल्हे होते त्याच्यात काम करायची संधी भेटली मला. लखनौ, अमेठी, रायबरेली, सुलतानपूर, बनारस, काशी, अयोध्या ह्या सर्व चांगला एक उत्तर प्रदेशच्या चांगल्या एक महत्वाच्या ठिकाणी काम करायची संधी भेटली. त्यानंतर मी तिथे 4 वर्षानंतर माझी ट्रान्सफर झाली फिरोजपूर डिव्हिजन म्हणून. अच्छा, ते पण उत्तर रेल्वेचं एक फिरोजपूर डिव्हिजन आहे आणि तिथे जवळपास पंजाब, जम्मू काश्मीर आणि हिमाचल हे स्टेट्स ते कव्हर करतात, ज्युरिस्डिक्शन कव्हर करतात. आता सध्या मी तिथेच पोस्टेड आहे, सध्या तिथे पोस्टिंग मंडल कार्मिक. पण असं IRPS आता ही सुद्धा एक अचीवमेंटच आहे, तर ती गाठल्यानंतर पुन्हा आपण IAS झालं पाहिजे हा अट्ट कशासाठी? ज्यावेळेस IRPS मी जॉईन केलं त्यावेळेस स्टार्टिंगला जेव्हा शिकायला भेटलं मला खूप त्याच्यातून चांगले अनुभव आले. स्टाफ वेलफेअरचं काम करता आलं, युनियनशी डील करायचं काम करता आलं, त्यामुळे रेल्वेमध्ये मी एक सॅटिस्फॅक्शन मला भेटत गेलं. परंतु जी प्रवास आपण सुरुवात केला होता, जो प्रवास सुरुवात केला होता ते एक स्वप्न होतं की भारतीय प्रशासकीय सेवेत जायचं आहे. डेस्टिनेशन अजून आलेलं नव्हतं, जंक्शन आहे. आणि ती एक इच्छा होती की नाही भारतीय प्रशासकीय सेवेत जाऊन आपलं सेवा द्यायची आहे. आणि त्यासाठी मग मी परत अटेम्प्ट देत गेलो. IRPS असताना सगळे प्रिव्हिलेजेस होते जे ग्रुप ए गॅझेटेड सर्व्हिसला असतात, गाडी, बंगला, बाकी सर्व गोष्टी, ज्या काही प्रिव्हिलेजेस एक ग्रुप. पण तिथे माझं मन रमत नव्हतं जास्त त्या सर्व गोष्टींमध्ये, कारण की मला एक इच्छा होती की आपण एक वाईडर स्केलवर एक डायव्हर्सिटी आणि या सर्व गोष्टी असतात त्या भारतीय प्रशासकीय सेवा जी ऑफर करते या सर्व गोष्टी, त्याच्यात माझा कल जास्त होता. अच्छा, त्यामुळे मग IAS सुद्धा अटेम्प्ट केला आणि तो आता सक्सेस सुद्धा झालेला आहे. मध्ये मी अनेक अटेम्प्ट दिले, त्याच्यानंतर मी अटेम्प्ट देत गेलो. एक फक्त 2021 मला वाटतं मी दिला नाही अटेम्प्ट, बाकी मी दरवर्षी अटेम्प्ट देत होतो. कुठल्या ना कुठल्या स्टेजवर कधी प्रिलियम्स मध्ये फेल्युअर येत होतं, कधी मेन्स मध्ये फेल्युअर येत होतं, कधी इंटरव्ह्यू दिल्यावर फेल्युअर येत होतं. परंतु 2023 मग मी जी परीक्षा आहे ती अटेम्प्ट केली, फार जिद्दीने ती अटेम्प्ट करायचं ठरवलं होतं. आणि 2023 मध्ये मग त्याचा निकाल 2024 मध्ये. दुसरी गोष्ट की IRPS च्या नेमणुकीमुळे एकतर महाराष्ट्राच्या मधलं सगळं लाईफ, बालपण, तरुणपण सगळं इथलं सराउंडिंग आणि पोस्टिंग बाहेर, एक वेगळे लोक, वेगळा अनुभव, त्याच्यामधून सुद्धा माणूस अपग्रेड होत असतो आणि त्याचा सुद्धा पुढे नवीन अटेम्प्ट त्याचा सुद्धा मला वाटतं फायदा हा झालेला असणार अपग्रेडेशनचा. ते अनुभव कसे आहेत, कारण एका वेगळ्या लोकांबरोबर आपण डील करत असतो. रेल्वेमध्ये झोन चेंज करणं तसं सोपं असतं, म्हणजे तुम्हाला नॉर्दर्न रेल्वेमधून जर सेंट्रल रेल्वेला यायचं असेल तर त्याला फार कष्ट लागत नाही. जसं IAS IPS मध्ये कॅडर चेंज खूप मुश्किल असतं, पण याच्यात तर मला संधी होती की मी सेंट्रल रेल्वेमध्ये येऊ शकत होतो ऍप्लिकेशन टाकून किंवा ऑन रिक्वेस्ट ट्रान्सफर करून.
परंतु मी ठरवलं होतं जिथे कुठे मला पोस्टिंग भेटेल भारतात जिथे कुठे भेटेल तिथे मी करेल. आणि मी कधीही मागितलं नाही की मला इथे पोस्टिंग हवी तिथे पोस्टिंग हवी. लखनौची पण पोस्टिंग त्यांनी पहिली दिली. मी त्यावेळेस देखील म्हटलं होतं मला जिथे द्याल तिथे मला चालेल, फिरोजपूरची देखील. आणि तिथे जाऊन भारताचं जे एक आपलं एक ज्याला आपण म्हणतो युनिटी अँड डायव्हर्सिटी मला मला कळली, तिकडचं कल्चर कळलं, तिकडची लोक कळली, आणि एक आपला पर्स्पेक्टिव्ह जो होतो तो फार वाईड झाला. आणि त्या सर्वांचा फायदा ओव्हरऑल पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट मध्ये होतो नक्कीच होतो. आपण तिथे फिरत असतो, वेगवेगळ्या गोष्टी बघत असतो, वेगवेगळ्या संस्कृती बघत असतो, तिकडच्या कला बघत असतो. आणि त्या सर्वांमध्ये जसं महाराष्ट्रात मला शिकायला भेटलं तसंच मला उत्तर प्रदेश आणि पंजाब आणि जम्मू काश्मीर इथे तेवढंच शिकायला मला भेटलं. आणि नवीन लोकांशी मला भेटीगाठी करता आल्या, नवीन गोष्टी शिकता आल्या. आणि त्याचा फायदा नक्कीच आपल्याला या परीक्षेमध्ये देखील होतो, आपलं एक पर्स्पेक्टिव्ह वाईडन होतं अभ्यासाच्या दृष्टिकोनाने पण. आणि नंतर इंटरव्ह्यू मध्ये देखील ते एक कॉन्फिडन्स जाणवतो, कारण एक असतं की अच्छा मी भारतभर सगळीकडे काम करण्यास रेडी आहे, मला कुठेही जर पोस्टिंग दिली तर मी आपली भारत देशाची सेवा करायला तयार आहे. दुसरं महत्वाची गोष्ट अशी की ह्या ज्या सगळ्या परीक्षा आहेत युपीएससी मार्फत होणाऱ्या, आयआरपीएस असतील, आयपीएस असतील किंवा आयएएस असतील किंवा इतर ज्या रँकच्या परीक्षा आहेत, ह्या सगळ्या टफ परीक्षा असतात. बाहेर लोकांमध्ये एक असं चित्र आहे की खूप बुद्धिमत्ता या सगळ्या लागते आणि प्रचंड टॅलेंटेड लोक असतात ही सगळी मंडळी असतात ती. परंतु आपण जेव्हा आपल्या सराउंडिंग मधलं प्रशासन ऍक्च्युअल प्रशासन बघतो तर त्याच्यामध्ये ते टॅलेंट रिफ्लेक्ट होताना फार कमी दिसतं. काय कारण असेल त्याचं? कठीण नक्कीच आहे आणि याच्यातून अनेक टॅलेंटेड लोक जी आहेत ती या सेवेत येतात. याचं एक कारण जे माझ्या छोट्याशा 6-7 वर्षाच्या माझ्या ब्युरोक्रॅटिक एक्सपिरियन्स वरून मी जे सांगू इच्छितो किंवा मला जे वाटतं ते असं आहे, एकदा जेव्हा तुम्ही या सर्व्हिसेसमध्ये सिलेक्ट होता तेव्हा अनेकदा अनेक ऑफिसर्स सोबत असं होतं की एकदा सिलेक्शन झाल्यानंतर जमिनीची जी नाळ आहे ती तुमची अनेकदा तुटली जाते. पॉवर कॉरिडोर्स मध्ये राहताना आपण जमिनी वाचतो अनेकदा विसरून जातो आणि स्वतःच स्वार्थ जे आहे ते जास्ती महत्वाचं होऊन जातो. बाकी सामाजिक उत्थान एमनी आपण आलो असतो, सामाजिक उत्थानाच्या एमनी आलो असतो, ते सामाजिक परिवर्तनची जे एम आहे ते कुठेतरी पाठवतो. सगळेच लोक असे सामाजिक एमनी आलेले असतात त्याच्यामध्ये की फक्त एक पॉवर मिळावी, खुर्ची मिळावी, त्या अमेनिटीज असतात लक्झरियस, त्याची सुद्धा क्रेज अनेकांना असू शकेल. माझ्या मते मी जेवढे बॅचमेट बघितले अनेक प्रकारचे बॅचमेट्स आहेत, काही फक्त पॉवर ज्यांना पॉवर हवी असते तसे देखील बॅचमेट्स आहेत, काही ज्यांना सामाजिक काही कार्य करायचे तसे देखील बॅचमेट आहेत. त्यामुळे प्रत्येक स्टेटामधले आणि प्रत्येक वेगवेगळ्या एम्स वाले असे आपल्याला हे भेटतात. तसंच टॅलेंट बद्दल तुम्ही म्हटलं, अनेक आयआयटी आयआयएम हे देखील लोक आहेत, तसंच काही लोक असे देखील आहेत जे फार साध्या कॉलेजमधून आलेले आहेत फार हे, त्यामुळे एक सर्वसमावेशक असा तो ग्रुप आहे. आणि याच्यात हे प्रतिबिंब होण्यासाठी अनेकदा जे पॉवरच्या रिलेशन्सनी येतात मग ते मला असं वाटतं जे मी ज्यांना मी बघितलं ज्यांना मी जाणवतो की मग ते तेवढं कॉन्ट्रीब्युट करू शकत नाही प्रशासनामध्ये, तुटले जातात जमिनीपासून. कॉमन पीपल जो सर्वसामान्य वर्ग जो आहे त्याच्यापासून त्यांची नाळ तुटलेली असते. आपण जर बघितलं तर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म कमिशन एक आपल्या इथे बसवला गेला होता 2007 त्याचे जर आपण रिपोर्ट सर्व वाचले तर त्याच्यात देखील ही बाब त्यांनी प्रकर्षाने जाणवलेली आहे की ब्युरोक्रॅट्स हॅव बिकम डिस्टंट फ्रॉम द ग्राउंड रियालिटीज. ओके, हा त्यांनी मुद्दा धरलेला आहे, मुद्दा एक धरलेला आहे. मला आणखी एक मुद्दा प्रश्न विचारायचा आहे आणि मला त्याचं खूप कुतूहल सुद्धा आहे. 12th फेल नावाचा पिक्चर येऊन गेला मध्यंतरी, तर एक मुलगा जो 12th मध्ये फेल झालेला असतो त्याच्या गावामध्ये कॉपिंग वगैरे सगळं ट्रेंड असतो आणि त्या परिस्थितीमधून तो जिद्द पकडतो आणि एक दिवस तो जिद्दीने खूप सारी कामं करतो, पिठाची गिरणी चालवतो, काही काही करतो सगळं, तो कॅन्टीन मध्ये काम करतो आणि ते सगळं तो शेवटी ते अचीव करतो ती जी पोझिशन असते ती. इज इट पॉसिबल इन रियालिटी? प्रत्येक व्यक्तिमत्वाचा एक वेगळा स्ट्रगल असतो. त्या मूवी मी देखील बघितली आहे त्याच्यातला मी तो स्ट्रगल बघितला आहे. मी माझ्या बॅचमेट जे माझ्या अनुभवातून मी सांगू इच्छितो की अनेकांचं आता जसं आहे जनरली माझे काही बॅचमेट्स आहे जे अनेक वर्ष होऊ शकत नाही, 8वा अटेम्प्ट आहे, 9वा अटेम्प्ट आहे, ते मग कुठेतरी आपलं कार्य करतात, जसं कोचिंगचं कार्य करतात किंवा पेपर चेकिंगचं कार्य करतात. आणि स्ट्रगल हा नक्कीच आहे याच्यात, 8 ते 10 अटेम्प्ट देखील दिलेले लोक आहेत, पण प्रत्येकालाच तो सामोरे जावा लागतो अशी गोष्ट नाही.
काही पहिल्या दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये देखील देणारे लोक असतात, काही लोक अतिशय हुशार असतात, आयआयटी आयएम असतं, त्यांचं फार लवकर सिलेक्शन होतं. पण मी काही असे देखील लोक बघितलेले जे बिलकुल एव्हरेज आपल्या नेहमी स्कुलिंग मध्ये होते आणि पण त्यांच्या मेहनतीच्या जोरावर, जिद्दीच्या जोरावर त्यांनी ती एक्झाम क्रॅक केलेली आहे. एक मला वाटतं युपीएससी मध्ये एक बेसिक इंटेलिजन्स असणं फार महत्वाचं आहे, एक बेसिक मिनिमम इंटेलिजन्स असणं महत्वाचं आहे, त्याच्यावरती तुमची मेहनत. आणि कारण प्रत्येकाची स्टार्टिंग लाईन वेगळी असते, प्रत्येक एव्हरीवन स्टार्ट फ्रॉम अ डिफरंट स्टार्टिंग लाईन. तर जर खूप तो टॅलेंटेड असेल त्याला देखील मेहनत करावी लागेल, पण त्याला वेगळ्या पद्धतीने, आणि जो एक एव्हरेज असेल त्याला वेगळ्या पद्धतीने त्याची स्टार्टिंग लाईन पाय पाळणं तर दिसायला पाहिजे असं काही नाहीये. तो नंतर सुद्धा मेहनतीने, नक्की मेहनतीने मला असं अचीव करू शकतो, ते अचीव करता येतं. पण एक बेसिक इंटेलिजन्स असणं महत्वाचं. आणि कितीही जरी आर्टिफिशियल इंटेलिजन्स जमाना आलेला असला तरी बेसिक आणि नॅचरल इंटेलिजन्स हे यासाठी खूप गरजेचं आहे. मला आणखी एक महत्वाचा प्रश्न परत विचारायचा आहे, जो मी सुरुवातीला विचारला होता, की राजकारणी बॅकग्राऊंड असताना आपण राजकारणामध्ये का नाही गेलो. आता राजकारणात जर सध्याचं बघितलं तर पॉलिटिशियन्स हे ब्युरोक्रेसीवरती हुकूमत गाजवताना दिसतात. आपल्याकडे महेश झगडे यांच्यासारखे आयएएस आहेत, त्यांचं मत नेहमी असतं की सगळ्या गोष्टींना आपण प्रशासनाला जबाबदार धरलं पाहिजे, कारण नियम कायद्यांच्या चौकटीमध्ये काम करण्याची जबाबदारी ही त्यांची आहे. हा जो डिफरंट किंवा एक संघर्ष आहे पॉलिटिशियन सत्ताधारी आणि प्रशासन, हा भविष्यामध्ये तुझ्या सुद्धा वाट्याला हा कदाचित येणार आहे. हाऊ विल यू फेस इट? माझं मत आहे की हे तिन्ही स्तंभ जे आपले आहेत लोकशाहीचे, ती एकमेकांना पूरक अशी स्तंभ आहेत. प्रशासन आणि शासन किंवा पॉलिटिकल एक्झिक्युटिव्ह आणि ब्युरोक्रेटिक एक्झिक्युटिव्ह, या दोघांनी जोपर्यंत कॉपरेटिव्हली हे दोघं जोपर्यंत वर्क करणार नाही तोपर्यंत नॅशनल डेव्हलपमेंट किंवा खरी सामाजिक आपली डेव्हलपमेंट होणं फार कठीण आहे. अनेक ठिकाणी असं होतं की पॉलिटिकल एक्झिक्युटिव्ह आणि ब्युरोक्रेटिक एक्झिक्युटिव्ह मध्ये कॉन्फ्लिक्ट होतात, परंतु मला असं वाटतं जर आपण एथिक्स इंटिग्रिटी आपल्या याच्या आपण आपल्या याच्यात ठेवल्या, आपण जर प्रामाणिकपणे कार्य करायचं ठरवलं, आपण जर जिद्दीने आपण आपल्या पद्धतीने कुठेही असं कार्य केलं नाही की जिथे आपल्याला कुठेतरी कोणाचं तरी देणं लागेल, कोणाचं तरी घेणं लागेल, आपण जर प्रामाणिकपणे कार्य केलं, तर मला वाटतं हे जे पॉलिटिकल प्रेशर आहे हे पॉलिटिकल प्रेशर आपण खूप व्यवस्थितपणे हँडल करू शकतो. म्हणजे इंटरव्हेन्शन जो आहे एकमेकांमध्ये त्याचं प्रमाण कमी होण्याची गरज आहे आणि डायलॉग वाढण्याची गरज आहे. शेवटी द ब्युरोक्रेटिक एक्झिक्युटिव्ह इज अकाउंटेबल टू पॉलिटिकल एक्झिक्युटिव्ह अँड अल्टिमेटली टू द पीपल ऑफ इंडिया. आणि तसंच पण हे सगळं करत असताना कुठेही संविधानाच्या चौकटीच्या बाहेर जाता आपण कार्य करता कामा नये. आपण जरी पॉलिटिकल एक्झिक्युटिव्हचं ऐकणं आपलं कार्य असलं तरी सुद्धा ते आपण हे देखील आपलं कार्य त्याच्या की ते संविधानाच्या चौकटीत बसत आहे की नाही बसत आहे हे बघणं आपलं काम आहे. आणि जर ते नसेल बसत तर ते लोकांच्या किंवा आपल्या पॉलिटिकल एक्झिक्युटिव्हच्या समोर ते मांडणं तेवढ्या जिद्दीने तेवढ्या करेजनी ते सुद्धा महत्वाचं आहे. जेव्हा कधी पोस्टिंग होईल, संधी मिळेल चांगली, कुठल्या फील्डमध्ये काम करण्याची, कुठला असा एरिया आहे ज्यामध्ये काम करायला आवडेल आणि हा अजून व्हॅक्यूम आहे इथे आणि तिथे आपण काम केलं पाहिजे असं काही डोळ्यासमोर आहे का? ही परिस्थितीनुसार ज्या जिल्ह्यात माझं असेल त्या जिल्ह्यामधलं परिस्थिती बघून एक कार्य करण्याची माझी इच्छा असेल. जर एक ओव्हरऑल आपण जनरल म्हटलं, कारण प्रत्येक जिल्ह्याचं वेगवेगळं आपलं काही असू शकतं, कुठे पॉवर्टी असू शकते, कुठे काही गोष्टी असू शकतात, त्यामुळे तसं कार्य करेल. परंतु जर एक ओव्हरऑल आज जर भारताची स्थिती बघितली तर दोन गोष्टी मला वाटतात की त्याच्यावर आपण फोकस करायला हवा. एक तर इन्फ्रास्ट्रक्चरचा सेक्टर आहे. इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये मी दोन्ही घेतो, फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर पण आपण बघितलं, रोड्स आहे, रेल्वेज आहे, डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर आहे, तसंच सोशल इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे हेल्थ आहे, एज्युकेशन आहे, या गोष्टी. आणि यालाच जोड म्हणून, कारण हे सर्व बाहेरील गोष्टी झाले पण एक आपला आतील कॉन्फिडन्स बूस्ट अप करायला आपलं जे सांस्कृतिक क्षेत्र आहे, आपलं जे कला क्षेत्र आहे, याच्यावर देखील आपला जो वारसा आहे तो जपण्यासाठी आपले जे छोटे छोटे फोक डान्सेस आहे, फोक सॉंग्स आहे, आपलं कल्चरल इंटरव्हेन्शन, या सगळ्यांना जपण्यासाठी मला कार्य करायची इच्छा आहे. आणखी एक महत्वाचा प्रश्न, भारताची एकूणच जी समाज व्यवस्था आहे त्याच्यामध्ये एक अंतर्गत सामाजिक संघर्ष आहे. शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, ओबीसी यांना खूप स्ट्रगल करत, धक्के मारत या सिस्टम मध्ये यावं लागतं आणि अनेकांना आत गेल्यानंतर सुद्धा त्याला फेस करावं लागतं.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रेरणा आपल्या सगळ्या पाठीमागे असते, आपल्या संघर्षामागे आणि उभे राहण्यामध्ये. असा जर प्रसंग आला संघर्ष करण्याची, कितपत तयारी मनाची ठेवलेली आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे विचार आहेत ते नेहमी माझ्या पाठीशी, मला खंबीरपणे मला नेहमी सपोर्ट केलेला आहे. ते माझे प्रेरणास्थान आहे. आणि फॅमिली बॅकग्राऊंडमध्ये मला वाटतं लहानपणापासूनच हे सगळं वातावरण मिळालेलं आहे. लहानपणापासून चळवळीमधलं मी वातावरण बघितलेलं आहे, अनेक गोष्टी त्या बघितल्या आहेत. आणि कुठेही जर असा संघर्ष करायचा आला तर नक्कीच संविधानाच्या चौकटीत राहून जे मत मांडता येईल, जे बाबासाहेबांच्या विचारांमधून जी प्रेरणा भेटेल ते नक्कीच कार्य करायची. आवडी निवडी आणि छंद म्हणजे ज्या सुरुवातीपासूनच्या, खेळणं असेल, गाणं असेल, इतर कुठल्या तर कल्चरमध्ये इंटरेस्ट आहे ते कुठले आहेत? आणि हा सगळा जो प्रवास आहे UPSC चा त्याच्यामध्ये त्यांचा अडथळा झाला की ते पूरक ठरले छंद? एक हॉबी जी मला, हॉबी म्हणण्यापेक्षा माझा जीवनाचा जो भाग बनलेला आहे ती म्हणजे विपश्यनाची ध्यान साधना. बर. ही जवळपास 2012-13 मध्ये मी ही टेक्निक शिकलो आणि त्याच्यानंतर केलंय मी विपश्यनाचं भरपूर, जवळपास 8-10 कोर्सेस मी 10 वर्षाचे शिबिर आणि दरवर्षी एक शिबिर करत असतो. तर याचं जे पाठबळ होतं की ध्यान करत असताना सकाळ संध्याकाळ जेव्हा आपण ध्यान करतो त्यावेळेस चित्तशुद्धी जी होते, आपली चित्त शांत होतं, त्या सगळ्यांचा अभ्यासाला पूरक असं ते वातावरण निर्मिती झाली आणि ते मी कधीच सोडलं नाही. इंटरव्ह्यू देखील होता, मेन्स देखील होती, तरी देखील मी रोज ध्यान साधना नक्कीच करायचो. आणि एक जे बळ आहे त्याच्यातून भेटलेलं की शीलचं बळ म्हणजे मोरॅलिटीचं बळ, ते मला वाटतं सर्वात महत्वाचं आहे. त्याच्यातून आपल्या आपण राहतो, एक आपली एक कॉन्फिडन्स उभा राहतो की नाही मी व्यवस्थित आहे, मी बरोबर चांगल्या मार्गाने चाललेलो आहे. आणि हे मला या विपश्यनेच्या साधनेतून भेटलं आणि त्यामुळे ती साधना मला अभ्यासात फार पूरक ठरली. दुसरी गोष्ट म्हणजे मला फिरायला फार आवडतं. अच्छा. अनेक ठिकाणी मी जिथे असतं एक्सप्लोअर करायचं प्रयत्न करतो, फक्त टुरिझमच्या माध्यमातून नाही तर अनेक ठिकाणी बघणं, तिथे राहणं, त्याचा जो मुळात जो त्याचा गाभा आहे तो समजून घेणं, एक छोट्या छोट्या गावांमध्ये जाऊन. आधीपासूनच आहे स्वभाव होता. मला आधीपासून देखील फिरायला आवडायचं. आधी मी नेचर ट्रिप्स फार करायचो, जसे वॉटरफॉल झाले आपल्या इकडे एवढी सुंदर हे आहे, त्यावेळेस मला नेचर पाशी राहिला. आज नंतर माझं थोडस मी आता सामाजिक हे देखील वाढत गेलं की कुठे शाळांना आपण व्हिजिट केली, कुठल्या ग्रामपंचायतीच्या शाळांना व्हिजिट केली. लखनौला असताना मी अनेक गावांमध्ये व्हिजिट करायचो, आता पंजाबमध्ये देखील असताना अनेक ठिकाणी व्हिजिट करत असतो आणि त्यातून एक प्रेरणा भेटत राहते की आणि ती जी यात्रा आहे, ती जी जर्नी आहे, फिरण्याची जी यात्रा असते ती 4 दिवसाची, 2 दिवसाची किंवा 8 दिवसाची राहता कामा नये. त्याचं आयुष्यात काहीतरी महत्व यावं, त्याचं आयुष्य काहीतरी त्याच्यातून बदलावं, काहीतरी त्याच्यातून आपले जे काही विकार असतील, आपले जे काही द्वेष, राग, मत्सर जे काही असतील ते कुठेतरी कमी होऊन, तर मला वाटतं या सर्वांचा देखील अभ्यासात मला फार फायदा झाला आपला. आणि इव्हन आंबेडकरांचं सुद्धा स्टेटमेंट आहे की इंडियन कॉन्स्टिट्यूशन जो आहे तर तो फक्त प्रोव्हिजनचा सांगाड आहे आणि जोपर्यंत त्याच्यावरती मॉरॅलिटीचं रक्त मांस जोपर्यंत चढत नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये जिवंतपणा येणार नाही. ते बाबासाहेब आंबेडकरांचं जे तत्व त्यांनी भारतीय संविधानाबद्दल जे वक्तव्य केलेलं आहे की जोपर्यंत नीतीमूल्यांचं रक्त मांस हे तरतुदींना त्यांच्यावरती चढत नाही त्या सांगड्यावरती, तोपर्यंत त्या घटनेला भारतीय संविधानामध्ये जिवंतपणा येणार नाही. आणि त्यात बाबासाहेब आंबेडकरांना फॉलो करणार अभिषेक टालेंचं व्यक्तिमत्व आहे. आपण ह्या गप्पांमधून त्यांच्या शालेय जीवनापासूनचा तर तो IAS पर्यंतचा सगळा प्रवास आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये त्यांनी केलेले प्रयत्न, न हरता प्रत्येक परिस्थितीला त्यांचं सामोरं जाणं आणि याचबरोबर स्वतःच्या आवडी निवडी जपत आणि त्या आवडी निवडींना आपल्या प्रवासामधला अडथळा होऊ न देता त्यांना आपल्या ध्येयाशी पूरक असा त्यांचा वापर करून घेणं, ह्या सगळ्या गोष्टी अभिषेक टाले यांच्या वक्तव्यातून आपल्याला ऐकायला मिळाल्या. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट त्यांनी सांगितली की जोपर्यंत तुमची जमिनीशी नाळ जोडलेली आहे तोपर्यंत ह्या सगळ्या पद आणि ही सगळी प्रतिष्ठा आहे तर त्याची एक व्हॅल्यू आहे, पण जेव्हा जमिनीशी तुमची नाळ जेव्हा तुटते
तर त्यावेळेला मग त्याची किंमत राहत नाही त्या सगळ्या गोष्टींची. आणि त्याचबरोबर त्यांनी महत्वाची गोष्ट सांगितली ती म्हणजे मॉरॅलिटी. मॉरॅलिटी ज्याच्या सोबत आहे ती व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये आपल्या ध्येयामध्ये आणि एकूणच त्यांचं जे एम आहे त्याच्यामध्ये नक्की सफल होईल याबद्दल कोणाच्याही मनामध्ये तिळ मात्र शंका असण्याचं कारण नाही. अभिषेक तुझं खूप खूप अभिनंदन पुढच्या सगळ्या वाटचालीला आणि ह्या सगळ्या पोस्टिंग नंतर एका मोठ्या अचीवमेंट नंतर पुन्हा एकदा आपल्याशी बोलायला आम्हाला आवडेल. धन्यवाद. मीडिया भारतच्या सगळ्या जे रसिक आहेत त्यांना विनंती आहे की हा व्हिडिओ तुम्ही ऐकलात, तुम्हाला ही मुलाखत कशी वाटली, तुमच्या प्रतिक्रिया नेमक्या काय आहेत तुम्ही आपल्या प्रतिक्रियांमध्ये मांडू शकता. पाहत राहा मीडिया भारत न्यूज.